वीरभद्र। वीरभद्र हा शिवाचाच एक लहानसा पैलू आहे। शिवाला स्वतःला व्यक्तिशः कुठल्या हिंसक अवस्थेत जायचं नव्हतं, म्हणून त्यानं स्वतःचाच एक केस उपटला आणि त्यातून वीरभद्र निर्माण केलं। एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली शिवाच्या आयुष्यात, जेव्हा एक मोठा अन्याय झाला ज्यातून त्याची पत्नी सती त्या सापडली आणि तिनं स्वतःला जाळून घेतलं। जेव्हा त्याला ही बातमी समजली, त्याला काहीतरी करायचं होतं, पण त्याचे काही भाग इतके निश्चल होते की तो कृतीसाठी तयार नव्हता। त्यानं त्याचा एक केस उपटला आणि वीरभद्राला निर्माण केलं। वीर म्हणजे एक शूर योद्धा, एक पराक्रमी, निडर मनुष्य। वीर हा शब्द मुळात वीर्य या शब्दापासून येतो। वीर्य म्हणजे शुक्राणू, ते बीज ज्यातून मनुष्य जन्माला येतो। या दोन पैलूंचा अगदी थेट संबंध आहे। म्हणजे शिवाच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे की त्यानं त्याचं वीर्य कधीच सांडलं नाही। तर याचं महत्त्व एवढंच आहे की शरीर यंत्रणेतली मूलभूत ऊर्जा तिला शारीरिक मार्गानं बाहेर पडू देण्याऐवजी, ज्याचा परिणाम म्हणजे प्रजनन, त्यानं त्याच ऊर्जेचा वापर केला चैतन्याचं शिखर गाठण्यासाठी। ती ऊर्जा त्याच्या मस्तकाच्या वरून सांडली। कुठल्याच योग्याला योगी म्हणता येणार नाही जर त्याची ऊर्जा मस्तकाच्या वरच्या भागातून सांडत नसेल तर। वीरभद्र जो फक्त एका केसातून निर्माण झाला होता, त्यानं जाऊन एकट्यानं ज्या राजाने हा अन्याय केला होता त्यांच्या अख्ख्या सैन्याची कत्तल केली। ही कथा हे सांगायचा प्रयत्न करतीये की शिवाचं वीर्य त्याच्या मस्तकातून बाहेर सांडत असल्यानं त्याचा साधा एक केस सुद्धा तितकाच शक्तिशाली आहे। केवळ एक केस संपूर्ण सैन्य नष्ट करू शकत होता आणि एकदा का एक मनुष्य इज नॉट इन्वॉल्व इन द रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस, प्रजननाच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेला नसेल, कि मग स्वाभाविकपणे त्याचं शरीराशी असलेलं बंधन अगदी कमी होतं। एकदा का त्याचं शरीराशी असलेलं बंधन कमी झालं की भीतीची भावना त्याच्यात उरतच नाही, आणि एकदा का भीती नाहीशी झाली की स्वाभाविकपणे तो एक पराक्रमी बनतो। तो फक्त याचाच एक परिणाम आहे।